नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉब मध्ये। महाजॉबच्या मित्रांनो, आजच्या एपिसोड मध्ये एका महत्वाच्या भरतीबद्दल जी माहिती आपण घेणार आहोत। नुकतीच जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, सहायक लिपिक, शिपाई तसेच इतर पदांसाठी ही भरती होत आहे आणि याबद्दलच आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। याच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे कशाप्रकारे तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे, एज लिमिट काय आहे आणि तुम्हाला कशाप्रकारे या ठिकाणी यासाठी अप्लाय करायचं आहे। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। सुरू करण्याअगोदर चॅनलवर नवीन असाल मित्रांनो, अजूनही महाजॉब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। जॉब रिलेटेड सर्व नोटिफिकेशन रिझल्ट तुम्हाला सर्वात अगोदर आमच्या चॅनलमार्फत मिळून जातील। महत्वाचं म्हणजे मित्रांनो, या भरतीबद्दल तुम्हाला माहिती हवे असावे म्हणून नोकरी ठिकाण जे असणार आहे तुमचं फक्त मुंबई या ठिकाणी आहे, एकच नोकरी ठिकाण त्यांनी दिलेलं आहे। आणि दुसऱ्यानं महत्वाचं म्हणजे यासाठी अप्लाय करण्यासाठी जनरल ओबीसीला फक्त 100 रुपये फॉर्म पे आहे, त्याचबरोबर एससी एसटी मध्ये असाल तर तुम्ही तेवढी फॉर्म पे तुम्हाला या ठिकाणी द्यावी लागणार आहे, त्यामुळे नक्की यासाठी अप्लाय करून ठेवा जर तुमच्याकडे एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल तर। चला तर मग बघूया मित्रांनो, टोटल नंबर ऑफ जागा बघा किती भरल्या आहेत। 27 जागा आहेत ज्या मुंबई या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। टोटल 27 जागांसाठी ही भरती होत आहे। त्यानंतर बघा पदाचे नाव व जागा कशाप्रकारे वाटप आहे। टोटल 3 पदे आहेत मित्रांनो जी भरली जाणार आहेत। त्यातील पहिलं पद बघा, पहिलं पद आहे ते स्वीस सहायक सहलिपिक अर्थात असिस्टंट कम क्लर्क या पदासाठी ही भरती होत आहे, ज्या टोटल 20 जागा आहेत ज्या भरल्या जाणार आहेत। त्यानंतर बघा दुसरं पद जे आहे ते कनिष्ठ हिंदी अनुवादकचं आहे, ज्याची टोटल 1 जागा आहे। आणि तिसऱ्या महत्वाचं एक पद आहे बघा सुरक्षा शिपाई अर्थात सिक्युरिटी शिपाई, याचे टोटल 6 जागा आहेत, असे टोटल 27 जागा या भरल्या जाणार आहेत। तुम्हाला जर मित्रांनो कॅटेगरी वाईज संपूर्ण माहिती पाहिजे असेल, कॅटेगरी वाईज तुम्हाला जर पदांची तुमचं पदसंख्या हवी असेल तर तुम्ही नक्कीच ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करू शकता, त्यांची नोटिफिकेशन चेक करून तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। त्यानंतर बघा महत्वाचं म्हणजे शैक्षणिक पात्रता खूप महत्वाचं आहे बघा, इम्पॉर्टंट आहे, फार कमी लोकांकडे असणे आवश्यक आहे मित्रांनो, असण्याची शक्यता आहे मित्रांनो। पद क्रमांक 1 साठी बघा पहिली जी क्रायटेरिया त्यांनी ठेवलेला आहे तो 50 गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे तुमच्याकडे। त्यानंतर दुसरा बघा इंग्रजी शॉर्ट हँड 100 शब्द प्रति मिनिट व टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट त्यांनी मागितलेला आहे। शॉर्ट हँड 100 शब्द प्रति मिनिट फक्त इंग्लिशचं आणि टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट फक्त इंग्लिशचं मागितलेलं आहे। त्यानंतर बघा तिसरा आणि महत्वाचं म्हणजे यासाठी 2 वर्ष अनुभव तुम्हाला असणे आवश्यक आहे टायपिंग आणि त्या रिलेटेड फील्डमध्ये असेल तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। फॉर एक्झाम्पल जर तुमचा टायपिंगचा 40 शब्द प्रति मिनिटचा अनुभव असेल तरी तुम्ही मित्रांनो अप्लाय करून प्रयत्न करू शकता। त्यानंतर बघा दुसरे पद जे आहे त्यासाठी बघा यासाठी सुद्धा त्यांनी इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य असं त्यांनी मागितलेलं आहे। आणि दुसरा महत्वाचं म्हणजे यासाठी सुद्धा त्यांनी 2 वर्षाचा अनुभव या ठिकाणी रिक्वायर्ड आहे असं म्हणून सांगितलेलं आहे। तिसरं पद बघा मित्रांनो 10वी उत्तीर्ण, त्याचबरोबर तुम्हाला सशस्त्र सेनांमध्ये कमीत कमी 15 वर्ष सेवेचा अनुभव असणे आवश्यक आहे। आता हे पद मित्रांनो जे आहे ते फक्त एक्स आर्मी वाल्यांसाठी आहे किंवा एक्स आर्मी कॅन्डिडेट जे आहेत ते नक्की यासाठी प्रयत्न करू शकतात, त्यांच्यासाठी चांगली संधी आहे। जे आताच रिटायर झालेले आहेत किंवा जे काही कारणावस्तू मध्येच त्यांना नोकरी सोडावी लागलेली आहे ते यासाठी प्रयत्न करू शकतात, त्यांच्यासाठी एक चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। जर तुमचे कोणते मित्र असतील जे अशा प्रकारचे असतील तयारी करत असतील त्यांच्यासाठी नक्की त्यांना हे समजून सांगा की अशा प्रकारची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे। त्यानंतर बघा यासाठी एज लिमिट काय आहे, 1 मे 2019 रोजी कन्सिडर केलेला आहे, त्यानुसार बघा UR ओपनसाठी 18 ते 33 वर्ष आहे, SC ST यामध्ये 5 वर्ष सूट दिलेली आहे आणि OBC स्टँडर्ड त्यांनी 3 वर्ष सूट दिलेली आहे। त्यानंतर बघा मित्रांनो ही जी नोकरीची भरती होत आहे ती माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मध्ये होत आहे, जी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंट अंडर येतं। त्यासाठी बघा नोकरी ठिकाण जे आहे ते फक्त एकच आहे मुंबई या ठिकाणी आहे। फी बघा जनरल OBC 100 रुपये मात्र फॉर्म फी त्यांनी आकारलेली आहे। SC ST PWD अर्थात फिजिकली तुम्ही कॅन्डिडेट असाल, हँडिकॅप कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला कोणतीही फॉर्म फी त्यांनी आकारलेली नाही आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख बघा 26 जून 2019, या अगोदर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि अप्लाय करण्यासाठी तुम्हाला जायचं आहे माझगाव.in या वेबसाईटवर। या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला करिअर्समध्ये जाऊन हे जाहिरात मिळून जाईल, ती संपूर्ण वाचून तुम्ही यासाठी नक्की अप्लाय करू शकता। भरती सर्वांसाठी नसली तरी मित्रांनो जे कॅन्डिडेट यासाठी क्वालिफाय आहेत ते फार कमी असणार आहेत, त्यामुळे नक्की जर तुमच्याकडे ॲटलीस्ट क्वालिफिकेशन असेल हे मिनिमम तर नक्की प्रयत्न करा, अर्ज करून ठेवा। याबद्दल काही डाऊट असतील नक्कीच कमेंट करून विचारा। तसेच मित्रांनो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नक्की करा। धन्यवाद।